अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान ते लालबागच्या राजाच्या दर्शनालाही जाणार असल्यानं त्यावरून संजय राऊतांनी काय म्हटलंय पाहूयात. अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना लालबाग राजाच्या दर्शनालाही जाणार आहेत, त्यावरून मणिपुरात हिंसाचार वाढलेला असताना गृहमंत्री मुंबईत फिरतात असं म्हणत संजय राऊतांनी लालबागचा राजा गुजरातला तर नेणार नाहीत ना अशी उपरोधिक टीका केली. अमित शहानं आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला, व्यापार उद्योग रोजगार आर्थिक केंद्र आमची ही गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आणि केलाच. मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले, गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये, त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना. हो सकता है, ये कुछ भी कर सकते हैं लोग. संजय राऊतला लाज वाटली पाहिजे. खरं म्हणजे आमचे नेते अमित भाई शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात, तसेच ते उद्याही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत, परंतु त्या ठिकाणी अमित भाई मौज मस्ती करायला मुंबईत येत आहेत अशा प्रकारचं घृणास्पद वक्तव्य करून संजय राऊतांनी लालबागच्या राजाचा आमच्या दैवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे. मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं या ठिकाणी संजय राऊत करतायत. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं आहे याची कल्पना नाही, मात्र उद्धव ठाकरेंचा चेहरा त्यांच्या मनात नसल्याचा दावा फडणवीसांनी केला होता, त्यावरूनही राऊतांनी टीका केली. पवारसाहेबांनी तर क्लिअर कट घोषित केलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही आणि नाना पटोलेंनी लगेच री ओढली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही. तेव्हा आता हे तर पक्क झालं आहे की उद्धवजींच्या मनात जे होतं की त्यांना मुख्यमंत्री पदावर ठेवून आणि किंवा त्यांचा चेहरा समोर ठेवून, मला असं वाटतं की पवारसाहेबांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिस्त आहे. ते आता मला विचारू नका कोणाला करायचं त्यांना, पण मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो की त्यांच्या डोक्यात जे 3-4 चेहरे असतील त्याच्यामध्ये उद्धवजींचा चेहरा नाही. मग फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कुणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात, पवारांच्या डोक्यात काय चाललं आहे हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना. आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का? तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं आहे हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही. शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललं आहे, कोण आहे काय नाही, 2019 सालीसुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते, पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री. 2024 हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल. देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला कळलंच असेल. त्यांचा मेंदू नेमका कसा चालतो जर कधीतरी तुझ्या मालकाला एकट्यामध्ये विचार. आज त्याच मेंदूचा परिणाम असा झालाय की तुझ्या मालकाला काँग्रेसच्या समोर दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी मुजरा करायला लागतोय. फडणवीस साहेब हे तुमच्या सगळ्यांचे बाप आहेत. ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोण येऊन दिवसेंदिवस देवेंद्रजींच्या वर्षा बंगल्यावर बसत होतं, उद्धवजींबद्दल कोण काय वाईट बोलत होतं? जे देवेंद्र फडणवीसांवर बोलत आहेत त्याला एकेरी नाही तर खरं तर त्याच्या भाषेत चू बोललं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांना असं वाटलं होतं की ते महाबळेश्वरचं सत्र चालू आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे पवारांच्या मनात नाहीत हे निश्चित आहे. आणि पवारांच्या मनात कोण आहे हे आपण समजू शकता की ते 4 चेहऱ्यापैकी कोण चेहरा आहे. ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत, म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाही आहेत. हिंमत आहे तो करलो ना, हरियाणा के साथ चुनाव लिहिलं,
मुंबई महानगरपालिका का चुनाव क्यों नहीं लेते आप? अमित शाह जी आप आ रहे हैं ना मुंबई में, आप लीजिए ना, 3 साल से मुंबई महानगरपालिका लूटने के लिए आपके लोगों के हाथ में आपने दी है, यही तो सबसे बड़ा घोटाला है आपका। मुंबई लूटो, पुणे लूटो, नागपुर लूटो, कोई कॉरपोरेशन नहीं, कोई लोक प्रतिनिधि नहीं, कोई पीपल्स रिप्रेजेंटेटिव नहीं, कोई मेयर नहीं, आप आएंगे और आपके दलाल लोग यहाँ मुंबई लूटकर आपको माल दे देंगे दिल्ली में, ये चल रहा है। ब्यूरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।